नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय एक असा पाठ ज्यामध्ये मनुष्य आणि प्राणी यांच्यातील दृढ नातं दर्शवणारी एक घटना या पाठामध्ये आहे. त्या पाठाचं नाव आहे अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तर मित्रांनो, पाहूया हा पाठ आणि त्याचबरोबर या पाठाचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन. लेट अस स्टार्ट. अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजे काय? तर एक अविस्मरणीय, एक अनोखी, एक आगळीवेगळी अशी चकमक. पण नेमकं या पाठामध्ये आहे काय? तर जे ऑथर आहेत, जे लेखक आहेत, ज्यांचं नाव आहे तपन मुखर्जी, तर ते जेव्हा लहान होते तर तेव्हा एक घटना घडली होती जी त्यांनी आपल्यासोबत शेअर केली आहे. ते लहान असताना त्यांनी एक असा इन्सिडन्स पाहिला, त्याच्यासमोर एक अशी घटना घडली की ज्यातून त्यांना मानव आणि प्राणी यांच्यामध्ये जे अतूट नातं आहे त्याचं दर्शन घडलं. मग आता एक नेमका तो इन्सिडन्स होता काय? तर त्यांनी पाहिलं की एक जो प्रभावी लंगूर आहे, म्हणजे प्रभावी मेल लंगूर आहे, पुरुष लंगूर आहे, तर तो काय करतो आहे, एका लहान पुरुष लंगूरला मारण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ते तो जेव्हा मारत असतो त्या लहान लंगूरला, त्या लंगूरच्या लहान पिल्लाला, तेव्हा लेखक त्या पिल्लाला वाचवतात आणि मग त्याला मलमपट्टी वगैरे करतात, कारण त्याला लागलेलं असतं. तर ते बघत, ती त्याची आई बघत असते की लेखक कशाप्रकारे आपल्या पिल्लाला वाचवत आहेत, कशाप्रकारे त्याची काळजी घेत आहेत. आणि मग जेव्हा ते पिल्लू पूर्ण बरं होतं तेव्हा त्याची आई त्याला घेऊन जाते आणि तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये एक कृतज्ञतेचा भाव असतो. त्यावरून लेखकांना हे समजतं की मानवामध्ये आणि प्राण्यांमध्ये किती अतूट नातं आहे. ओके, सो हेच आज आपण बघणार आहोत या पाठामधून. पाहूया आपण हा सुंदर पाठ. ओके, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. माय फादर म्हणजे कोणाचे? ऑथरचे फादर. पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इन साईड अ लार्ज कॅम्पस. एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यांमध्ये कंपनीच्या ऑफिसर्सची राहण्याची व्यवस्था केलेली होती. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आमच्या बागेच्या कुंपण्याच्या भिंतीला लागूनच ऑफिसरांचा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. रंगीबिरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर छान बहरला होता. व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पीशीज ऑफ बर्ड्स. घराघरांतील स्वयंपाकघरांच्या परसामध्ये, म्हणजेच स्वयंपाकघरामध्ये ज्या भाज्या आवश्यक असतात त्यांचं एक छोटंसं गार्डन असतं. तर त्या परसामध्ये लावलेल्या मोसमी भाज्या आणि बहारदार झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी येथे कायम आकर्षित होत असतात. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वथा ट्री नेअरबाय. आणि त्याचबरोबर जवळच अश्वथा झाड म्हणजे कोणतं? पिंपळाचं झाड. तर पिंपळाच्या झाडावरती वानरांच्या एका टोळीने तर डेराच थाटला होता. डेन म्हणजे डेरा, म्हणजे खूप सारे लंगूर त्या ठिकाणी एकत्र राहत असत. ओके, दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि त्या सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनले होते. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वॉन्डर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला. आता लेखक तो इन्सिडन्स काय होता ते सविस्तर सांगणार आहेत. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. पूजा वेकेशन म्हणजे दुर्गा पूजेच्या सुट्ट्या सुरू होत्या लेखकांच्या शाळेला वगैरे. ओके, त्याच्यानंतर
Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये गुंतून जाण्याची संधी मिळाली होती. आपणही जेव्हा आपल्याला सुट्टी असते तेव्हा घरामध्ये जी काही गोष्टीची पुस्तके असतात ती आपण वाचतो, त्याच्यामध्ये आपण घडून जातो, त्याचप्रमाणे लेखक देखील ती पुस्तकं वाचण्यामध्ये गुंतून गेले होते. After a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आई वडील व लहान बहीण वामकुक्षी घेत पडल्या होत्या. वामकुक्षी म्हणजे दुपारी आपण थोडीशी जी छोटीशी झोप घेतो तर ती. आणि मी एका गोष्टीच्या पुस्तकाला घेऊन निवांत बसलो होतो. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. दुपारचे वातावरण शांत होते आणि हे शांत वातावरण साहसी कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, their intermittent chirping of house sparrows, the harsh chirping of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. आणि या शांततेचा भंग करणारे मधूनच माझ्या घरच्यांचे घोरणे, चिमण्यांचा चिवचिवाट आणि मधूनमधून कावळ्यांची होणारी कावकाव आणि उंच झाडावरून उडत जाणाऱ्या घारीचं कर्कश ओरडणं, हे सगळं काही या दुपारच्या शांत वातावरणाला भंग करत होते. मिनिट स्टिक्ड बाय, आय बिकेम डीपली एब्झॉर्ब्ड इन द बुक. थोड्या वेळातच मी पुस्तक वाचण्यात पूर्णपणे गढून गेलो, म्हणजेच पूर्णपणे मी त्याच्यामध्ये गुंतून गेलो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि अचानक मला दूरवरती भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा भेसूर असा भुंकण्याचा आवाज ऐकू आला. आय चोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हेल्पलेस पिग. मी मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलं असेल असं मला वाटलं. म्हणून मी पहिल्यांदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, त्या गोंधळाकडे दुर्लक्ष केलं. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर एग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉविंग अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. म्हणजेच थोड्या वेळातच ती कुत्री अधिक द्वेषाने भुंकू लागली आणि कावळ्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या कोलाहलात आणखीनच भर पडली. I also heard the disturbance approaching closer. मला असं जाणवत होतं की तो आवाज माझ्या जवळ येत आहे, जवळजवळ येत आहे. Curiosity got the better of me. माझी उत्सुकता अजूनच बळावली. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. पुस्तक बाजूला ठेवून मी काय चालले आहे ते पाहण्यासाठी वरांड्यात धावलो. I glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. क्लबहाऊसच्या छपराच्या दिशेने मी नजर टाकतो तर काय, मला तिथे भयंकर असे काहीतरी घडताना दिसते. आता ते काय घडले आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. मला असे दिसले, म्हणजे लेखकांना काय दिसले ते आपण बघूया, की एक बलदंड वानर, ओके, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे अ मेल लंगूर, अ बिग मेल लंगूर, एक बलदंड वानर बहुधा त्या टोळीचा म्होरक्या असावा. म्होरक्या म्हणजे काय, तो लीडर असणार, की तो त्या पूर्ण ग्रुपचा एक लीडर आहे. एका वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जीवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयपणे रचके तोडत होता. मर्सिलेसली म्हणजे निर्दयपणे. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roof of the buildings nearby watching the baby being killed. त्या पिल्लाची केविलवाणी आई वानरी आणि टोळीतील इतर दुर्बल वानर आजूबाजूच्या इमारतींच्या छपरावरती गोळा होऊन असह्यपणे पिल्लाचा जीव जाताना पाहत होते, कारण तो जो वानर होता तो खूप बलदंड होता आणि त्याच्याशी कोणीच इतर जे दुर्बल वानर होते किंवा त्या पिल्लाची आई होती ती मुकाबला करू शकत नव्हती, म्हणून ते त्या पिल्लाला असंच इजा होत असताना पाहत होते.
I recall the terrible custom in the animal clan, according to which a dominant male langur male usually does not allow another male baby or adult to survive within its group. क्लॅन म्हणजे कुल आणि डोमिनंट म्हणजे प्रभावी, ओके, किंवा मेन असेल तो जो. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की प्राणी जमातीमध्ये वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीत जगू देत नाही अशी एक भयंकर रूढी आहे याची मला आठवण झाली. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. वे न दवडता मी हातात एक भक्कम काठी घेतली आणि त्वेषाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड मी भिरकावला. The langur was so infuriated that he hardly took any notice of my assault. Assault म्हणजे हल्ला. पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र झाला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. आणि नंतर मग मी अजून आणि तरीही मी अजून दगड मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि कुत्रे देखील जोरात भुंकू लागले. द चेंज सर्कमटन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक बदललेली ही परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला या सगळ्यांमुळे त्या वानराला व्हरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यापासून दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर्ड टू बी डेड. ते पिल्लू निश्चल होतं, काही हालचाल करत नव्हतं, अर्धमेल्या अवस्थेमध्ये ते होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. जसजसं ते बाळ छपरावरून खाली खाली उतरत होतं तसं ते कुत्रे जे खाली होते तर त्यांची उत्सुकता वाढू लागली होती कारण त्यांना आता आयती शिकार मिळणार होती. Keeping the dogs at bay with the sticks, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tailed roof. हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात असलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपूट पकडली. The baby appeared inert and lifeless. ते बाळ निश्चल होतं, निष्प्राण झाल्यासारखं वाटत होतं. It was indeed a male baby. आणि खरोखरच ते एक नर पिल्लू होतं. By this time, my parents and sisters had come out on the veranda and were witnessing my rescue operation. आतापर्यंत माझे आईवडील आणि बहिणी वरांड्यामध्ये येऊन माझं जे बचाव कार्य सुरू होतं ते पाहत उभे राहिले होते. Some of our neighbors had also gathered in the distance. आणि आमचे काही शेजारी ते देखील दूर अंतरावर गोळा होऊन जे घडत होतं ते पाहत होते. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इन साईड द पोल्ट्री कूप. वानराच्या पिल्लाला मी आमच्या बागेच्या आमची जी बाग आहे मागे ती घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यांमध्ये अलगदपणे झोपवले. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. त्याचं जे शरीर आहे तर ते पूर्णपणे जखमांनी आणि व्रणांनी भरून गेलं होतं. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि काही जखमांमधून रक्त देखील ओघळत होतं. द बॉडी रिमेंड मोशनलेस. सॉरी, द बेबी रिमेंड मोशनलेस. ते बाळ पूर्णपणे निश्चल होतं, कोणतीही हालचाल ते करत नव्हतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग. माझ्या वडिलांनी फर्स्ट एड म्हणजेच प्रथमोपचार दिला त्या बाळाला जेणे आणि त्याच्या जखमा होत्या त्या क्लीन केल्या आणि ते ब्लड जे बाहेर येत होतं ते यायचं थांबलं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रीथ्स वर शॅलो. पिल्लाचा श्वासोच्छ्वास मंदावला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला हायसे वाटले. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts, he sat up.
थोडंसं पाणी जेव्हा पिल्लाच्या तोंडावर मारलं तेव्हा त्याला शुद्ध आली आणि ते कसे तरी धडपड करून प्रयत्न करून उठून बसले. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. ते पिल्लू खूप घाबरलेले होते, खूप भेदरलेले होते आणि ज्याप्रमाणे एखादे पान वाऱ्यामुळे हलत असते त्याप्रमाणे ते थरथर कापत होते. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आयज वेल्ड अप विथ टेअर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉम. त्याचे ते दोन दोन चिमुकले डोळे पाण्याने डबलबले होते आणि दबक्या आवाजात हुंडके देऊन ते रडू लागले, अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान बाळाप्रमाणे. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगेन टेकिंग हेझिटंट बाईट्स. मी सोलून दिलेले केळे त्याने थरथरत्या हाताने घेतले आणि बिस्कत बिस्कतच तो ते खाऊ लागला. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष होते. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. त्याचवेळी आपल्यावरती कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूक अँड लुक्ड अप. खुराड्यापासून मी मागे वळले खुराड्यापासून मी मागे वळलो आणि वर पाहिले. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. तेव्हा तिथे आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून वानराची आई माझ्याकडून मी करत असलेल्या प्रत्येक हालचाल निरखून पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. जणू काही आपले पिल्लू तिथे सुरक्षित आहे अशी खात्री पटल्यामुळे ती शांतपणे बसून होती. मेनवाईल द बेबी सेन्स द प्रेझन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाउडर. आणि त्याचवेळी दरम्यानच्या काळामध्ये त्या पिल्लाला आपली आई आजूबाजूला कुठेतरी आहे याची चाहूल लागली आणि ते मोठमोठ्याने रडू लागले. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूक टू अलो द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आईला ते तिच्या पिल्ल्याकडे जाता यावे यासाठी मी खुराड्याच्या दारातून मागे वळलो. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूक अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आणि ताबडतोब ती वानरी किंवा त्या पिल्ल्याची आई त्या छतावरून खाली उतरली आणि लगेचच आपल्या दोन्ही हातांमध्ये तिने आपल्या बाळाला उचललं. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बुझम. आणि लगेचच तिने आपल्या बाळाला कुठे लागले आहे पाहण्यासाठी संपूर्ण शरीर तिने सुरक्षित आहे का ते पाहिलं, कुठे काय लागलं का नाही ते पाहिलं आणि लगेचच तिने त्याला घट्ट कवटाळले, आपल्या छातीशी तिने घट्ट कवटाळले. द बेबी फाउंड ग्रेट सोलेन्स इन हर केअरिंग आर्म्स. आणि त्या बाळाला लगेचच त्या मायेमुळे म्हणजे तिच्या आईने ज्याप्रमाणे त्याला कवटाळले त्यामुळे जी माया त्याला मिळाली होती त्यामध्येच त्याला दिलासा मिळाला. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि काही मिनटे ती आई आपल्या पिल्लाला मांडीवर घेऊन तशीच बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओवर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर ॲसल्ट. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत असावी. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही क्षणांसाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉअरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आपल्या पिल्लाचं रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे ते डोळे मी आजही विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरहॅम्ड बाय द इमोशन द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. तिच्या डोळ्यांतले ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅब. माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला
कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तेथे बसली होती. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच अवर किचन रूफ. आणि त्यानंतर अगदी क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावरती उडी मारली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लिप्ड अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि त्या निर्दय नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर निरखला आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला तिने झेप घेतली. ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पीशीस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इन डीड अ रियालिटी अँड शूड एनी वन स्ट्राईक द राईट कॉड द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. एक आई तिच्या आणि पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकांतील संवाद आणि परस्पर दृढविश्वास ही खरोखरच एक सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिकच सुरेल बनते. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल बट दॅट देअर वर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यांमधील संपर्काचे साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास अनुकंपा आणि सामंजस्य यांसारखे इतरही काही मार्ग आहेत. 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे. त्या दिवसाला आता एकूण 55 वर्ष उलटून गेली आहेत. आय ॲम नाव 70 years old आणि आज मी 70 वर्षांचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे. तपन मुखर्जी. अशा पद्धतीने हा लेसन आहे ज्यामधून आपल्याला मानवाचं आणि प्राण्याचं नातं जोडण्यासाठी फक्त अन्न हेच संपर्काचं माध्यम नाही तर ते नातं दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास त्याचबरोबर कम्पॅशन आणि यांसारखे इतरही काही मार्ग आहेत. ओके, आय होप तुम्हाला हा लेसन आवडला असेल. खूप छान आहे, मस्त आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.